आजपासून नवरात्र सुरू झाली आहे. बरेच जण उपवास करतात आणि रोज साबुदाणा आणि भगर खाऊन कंटाळा येतो, काहीतरी नवीन खावंसं वाटते. अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. इथे मी दोन प्रकारचे धिरडे कसे बनवायचे हे सांगत आहे. एक काकडी आणि भगरचे आहेत, दुसरे काकडी टमॅटो हिरवी मिरची आणि भगरचे आहेत. दोन्ही पण पद्धतीने तुम्ही करून बघू शकता. खूप छान लागतात चवीला आणि पोटभर असं जेवण आहे. एक वेळेस नक्की करून बघा. आणि हे हेल्दी पण आहेत, तेल खूप कमी लागते हे धिरडे बनवण्यासाठी. 1 ते 2 चमच तेलामध्ये तयार होतात. याचबरोबर आपण ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण भगर हा भिजवत ठेवणार आहोत. एक वाटी भगर घेतलेला आहे, याचे 8 ते 10 धिरडे तयार होतात. तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. यामध्ये पाणी घालायचं आहे 1 ग्लासभर. याचबरोबर 1/2 वाटी शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाणे आणि भगर भिजल्यामुळे खूप छान असं पेस्ट तयार होते आणि चविष्ट असे धिरडे तयार होतात. हे 2 ते 3 तास छान असं भिजवत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण यासाठी लागणारी चटणी बनवू. चटणी बनवण्यासाठी इथे ओला नारळ घेतलेला आहे, त्याचे असे काप करून घेतलेले आहेत. यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घालायची, मुठभर कोथिंबीर आहे मीठ चवीनुसार. याचबरोबर भाजलेले शेंगदाणे आहेत 2 चम्मच. आवश्यकतेनुसार पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण याला तडका देऊ. त्यासाठी गरम तेलामध्ये लाल सुखी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे. हा तडका चटणीमध्ये मिक्स करायचा. आपली ही चटणी तयार आहे, साईडला ठेवू. आता आपण धिरडे बनवू. शेंगदाणे आणि भगर हे छान भिजलेले आहे, तुम्ही बघू शकता. यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरमधून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत. एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची. आवश्यकतेनुसार पाणी घालून स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. जास्त पण पाणी घालू नका, नाही तर खूप पातळ होईल आणि मग ते धिरडे बनवायला खूप अवघड जाते. थोडं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. याचबरोबर इथे एक काकडी घेतलेली आहे, त्याच्यावरची साल काढून घ्यायचे आणि ही काकडी आपण खिसून घेणार आहोत. खिसल्यानंतर काकडीमधलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. भगर आणि शेंगदाण्याची पेस्ट तयार आहे, तुम्ही बघू शकता. एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. यामध्ये खिसलेली काकडी घालायची, चवीनुसार मीठ. एक वेळेस छान असं मिक्स करून घेणार आहोत. एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही आहे. हे बॅटर आपल्याला थोडंसं घट्टच हवं. तवा हा चांगलावाला यूज करा, म्हणजे नॉनस्टिकच असायला हवा, म्हणजे धिरडे हे लवकर निघतात. तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण धिरड्याचं बॅटर टाकायचं. हाताने असं पसरू शकता किंवा चम्मचनेसुद्धा करू शकता. दोन्ही पण साईडनी खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. याच पद्धतीने बाकी सर्व धिरडे बनवून घ्यायचे आहेत. छान असं भाजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे आता आपण काढून घेऊ. आता आपण टमॅटो आणि हिरवी मिरचीचे धिरडे बनवू. तेच बॅटर आहे अगोदरचं, त्यामध्ये 1 टमॅटो आणि 2 ते 3 हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. त्याची पेस्ट मिक्स करायची आहे. छान असं मिक्स करून घेणार आहोत. यामुळे धिरड्यांना खूप छान रंग येतो आणि चव पण खूप छान लागती, आंबट गोड तिखट अशी. सॉरी, गोड नाही लागत, फक्त तिखट आणि आंबट अशी टेस्ट येते. आधी जसे आपण धिरडे बनवले त्याच पद्धतीने हे सुद्धा बनवून घ्यायचे आहेत. पण यांना रंग खूप छान येतो आणि चवीला पण छान लागतात. दोन्ही पण साईडनी खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आपले हे धिरडे तयार आहेत. गरमागरम धिरडे तुम्ही चटणी आणि दहीबरोबर सर्व करू शकता. खूप छान लागतात, एक वेळेस तरी नक्की करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.